आज या मोर्जेन आमच्या मोर्जेन तालुकान बागवाडा हे पळय तुमकां हांवें पंचायतीन हे कचरो उडोवपाक हितून सांगूंक ना तुमकां लोकांच्या गांवांत तुमकां पंचायतीन तुमकां हे दिल्या तुमकां बॉक्सां दिल्या की तितून घरचे प्लास्टीक आसा पळय तितून घालपाचे म्हाका सांग ते फॉरेनर ट्युरिस्ट आयज गोंयांत येता पळय ते सात तरेन परचे सुदारले न्हू आमचे गोंयकार म्हाका तर तुवें रांदतात तुमी कितें करतात हाडून तुमकां ही तुमची पद्दत तुमकां बाबी शिरोडकारान तुमकां एक डस्टबीन दिल्लें बॉक्स तें खंय आसा तेणें तुमकां दिल्लें की हांगा नितळ जावपाचें हिंगा कचरो दिसपाचो ना म्हणून म्हाका सांग तुमकां कडेन एकूच मागणी आसा आल्बर्ट फेर्नांडीस सोशल वर्कर उलयता हो कचरो तुमी घरान तुमी कित्याक उडयना तर तुमी सुदारतल्यात हांगा कितल्या फावटी फॉरेनर ट्युरिस्ट येवन पळयतात हे म्हणटात हो तुमचो कित्याक काय म्हणटा डर्टी प्लेस म्हणटा ही आमकां गाडी येता कलेक्ट करपाक तुमकां पंचायतीन लेबर घातलेले आसा ते प्लास्टिकान ते कॅरी करून तेची गाडी येता तेंचे व्हरपाचे ते तुमकां कळना एकूच विनंती आसा हे पंचायती कडेन तुमी पळय ल्हान पळय बॉक्सां दिल्या ती व्हडली एक एका गांवांत दिवपाची तुमी ती धाकटी कोता येनात एका घरान माणसां कितले आसतले 10 जाण आसता 5 जाण आसता तितली तेंचे कडेन कॅपेसिटी ना म्हणून ते लोक आयज हांगा उडयतात एकूच तुमचे कडेन मागता तुमी हे डस्टबीन हेचे कडेन उडोवं नाकात तुमच्या घरा कडेन दिल्ले आसा पळय तेचे कडेन उडया तुमी कलेक्ट करतले मी आज या ठिकाणी बागवाडा या पुलाच्या परिसरात आहोत आणि या ठिकाणी एक फलक लावलेला आहे आणि त्या फलकावर लिहिलेलं आहे की इथे कचरा टाकू नये हा फलक कुणासाठी जे शिकलेले आहेत की जे शिकलेले नाहीत त्यांना की असाच फलक लावला हाही एक मुद्दा आहे इथे कचरा टाकू नये म्हणून फलक लावून जनजागृती केली जाते परंतु मुद्दाम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जातो आणि कचरा व्यवस्थापन समिती मुर्जी आहे ती त्यांचे कामगार आहेत ते कामगार हा कचरा का उचलत नाही असाही प्रश्न सध्या निर्माण होत आहे ठिकठिकाणी कचऱ्याच्या राशी दिसून येतात काही पर्यटक जे विदेशी आहेत ते पर्यटक या ठिकाणी येतात तिथले फोटो घेतात आणि ते गोव्याचे चित्र परदेशात कुरूप कसं आहे की सगळीकडे गार्बेज कशी पसरलेली आहे असं चित्र दाखवतात आणि त्यामुळे पर्यटन व्यवसायावरही त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो सरकारने आणि स्थानिक पंचायतीने याकडे लक्ष देऊन जे कचरा टाकतात त्यांच्यावर कारवाई करत असतानाच दंडात्मक कारवाई आणि जर एखादा सापडला असेल तर जे कोणते वाहन आणून टाकतात किंवा ज्या घरातील कचरा आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 तास